नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 3 मधील परिसर अभ्यास या विषयातील आपले समूह जीवन हा पाठ अभ्यासणार आहोत। सांगा पाहो, वरील दोन चित्रात तुम्हाला काय फरक दिसतो? पहिल्या चित्रामध्ये मुलगी एकटीच बसलेली दिसत आहे आणि दुसऱ्या चित्रामध्ये तिचा मित्र आणि मैत्रीण आल्यामुळे ती खूप आनंदी झालेली आहे असं दिसतंय। तुम्हाला कोणाची सोबत आवडते? मला मित्रांची सोबत आवडते। कोणता खेळ खेळायचा हे तुम्ही कसे ठरवता? आम्ही सर्व मित्र मिळून विचार करतो आणि मग आम्ही ठरवतो की कोणता खेळ खेळायचा ते। आपल्या सर्वांनाच एकमेकांच्या सोबत राहायला आवडते। घरात आपण आई वडिलांसोबत राहतो, आपल्याबरोबर आपले शेजारीही असतात। मित्र मैत्रिणींना भेटलो नाही तर आपल्याला करमत नाही। एवढेच काय, मनी माऊ आणि कुत्रा मोती कुत्रा दिसेनासे झाले तरी आपण हिरमुसतो। माणसाला समूहामध्ये राहायला आवडते, म्हणजे एकत्र राहायला आवडते। एकटं राहिला तर माणूस हिरमुसतो, म्हणजे नाराज होतो, त्याला करमेनासे होते। म्हणून माणूस नेहमी सतत कोणाबरोबर तरी राहत असतो। माणसांना समूहात राहायला आवडते। आपल्या कुटुंबात, शेजाऱ्यांमध्ये आणि आजूबाजूच्या माणसांच्या सहवासात राहणे म्हणजेच समूहात राहणे होय। या ठिकाणी काही चित्रे दाखवलेली आहेत आणि त्या चित्रामध्ये माणूस समूहामध्ये कशा प्रकारे राहत असतो त्याचीही उदाहरणे आहेत। मुलामुलींच्या गटामध्ये खेळणारी किंवा बोलणारी मुलगी, मुले मुले हातात हात घालून उभे आहेत, सायकलवरून पडलेल्या मुलाला मदत करताना माणसे, अशा प्रकारे माणूस हा नेहमी एकमेकांच्या सोबतच राहत असतो। परस्परावलंबी समूह जीवन। समूह जीवनाची गरज आपल्या सर्वांना आहे। आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणी व इतर लोक नसतील तर आपण कोणाशी बोलणार? आपला आनंद आणि अडचणी कोणाला सांगणार? समूहात आपल्याला सोबत मिळते, सोबतीमुळेच आपल्याला सुरक्षित वाटते। आपण एकमेकांना मदत करू शकतो। एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य। समूहात राहिल्याने आपल्याला इतरांची मदत होते। परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे। असे सहकार्य निर्माण होण्यासाठी नियमांची आवश्यकता असते। आपण लक्षात घेतलं पाहिजे, आपण ज्यावेळी समूहात राहत असतो त्यावेळी आपल्याला एकमेकांची मदत होत असते आणि एकमेकांना मदत करणे म्हणजे सहकार्य करणे। असे सहकार्य आपण समूहात असल्यामुळे होत असते आणि असे सर्वांनाच सहकार्य मिळायचे असेल तर काही नियमही आवश्यक असतात। जरा डोके चालवा, शेतकरी नसतील तर काय होईल? शाळा नसेल तर काय होईल? दवाखाना नसेल तर काय होईल? कचऱ्याचे ढीग साठून राहिले तर काय होईल? शेतकरी नसतील तर आपल्याला खायला म्हणजेच अन्नधान्य पिकवणारा कोणीच नसेल। शाळा नसेल तर आपल्याला शिक्षण मिळणार नाही, दवाखाना नसेल तर औषधोपचार मिळणार नाहीत, आणि कचऱ्याचे ढीग साठून राहिले तर सगळीकडे घाण होईल। आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात। समूहात शिक्षण, आरोग्यसेवा पुरवणाऱ्या सोयी निर्माण करता येतात। गरजा भागवण्यासाठी वस्तू तयार कराव्या लागतात, त्याला आपण वस्तूंचे उत्पादन म्हणतो। त्या वस्तू आपल्यापर्यंत आणून पोहोचवणे याला सेवा म्हणतो। गरजा पूर्ण होण्यासाठी उत्पादन व सेवा दोन्ही आवश्यक असतात। त्या अनेकांच्या सहभागातून मिळतात। एकच व्यक्ती सर्व वस्तूंचे उत्पादन करू शकत नाही, सर्व प्रकारच्या सेवाही देऊ शकत नाही। आपले समूह जीवन असे परस्परावलंबी असते। आपले समूह जीवन परस्परावलंबी म्हणजे एकमेकांच्या वरती आधारित असते। एकच माणूस सर्व कामे करू शकत नाही, म्हणजे सर्व प्रकारचे उत्पादन तो घेऊ शकत नाही किंवा सगळ्या प्रकारच्या सेवाही तो देऊ शकत नाही। त्यासाठी इतरांची मदतीची आवश्यकता असते आणि हे समूहामध्ये शक्य होते। म्हणूनच समूह जीवन परस्परावलंबी असते असं म्हटलेलं आहे। समूह जीवनासाठी नियम। समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते। आपण आपापसात अनेक व्यवहार करतो, ते नीट होण्यासाठी आपल्याला काही बंधने पाळावी लागतात, त्यांना नियम म्हणतात। नियम पाळल्याने समूह जीवनात शिस्त येते। या ठिकाणी खो खो खेळणाऱ्या मुलींचं चित्र दाखवलेलं आहे। हे खो खो नियमानुसार जर खेळला तर त्याचा आनंद सर्वांना घेता येतो, पण जर नियमानुसार जर खो खो खेळला नाही तर त्याचा आनंद सर्वांना घेता येत नाही, भांडणे होतात,
म्हणूनच आपण समूह जीवनामध्ये राहत असताना सुद्धा काही नियम पाळावे लागतात आणि हे नियम सर्वांनीच पाळले तर सगळ्यांचेच समूह जीवन अतिशय आनंदी होते। सांगा पाहू, खेळाला नियम का असतात? खेळ व्यवस्थित चालावा म्हणून खेळाला नियम असतात। जर खेळाला नियम नसतील तर खेळ व्यवस्थित खेळला जाणार नाही आणि असा जर खेळ व्यवस्थित खेळला गेला नाही तर भांडणे होतील, कोणीही कशा प्रकारे खेळू लागेल आणि ते जर असे खेळले गेले तर त्याचा आनंद कोणालाच घेता येणार नाही। नियमानुसार खेळण्याचे फायदे कोणते? नियमानुसार सर्वांनीच जर खेळ खेळला तर त्याचा फायदा सर्वांनाच होतो। खेळ व्यवस्थितरित्या चालतो आणि सर्वांनाच त्याचा आनंद घेता येतो। सांघिक खेळात सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? सांघिक खेळामध्ये सर्वच खेळाडूंनी नियमांचे पालन करणे गरजेचे असते। सर्वांनी जर नियम व्यवस्थित पाळले तर सांघिक खेळामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने कामगिरी करता येते। कोणताही खेळ खेळण्यापूर्वी खेळाचे नियम समजावून घेतले पाहिजेत। खेळाचे नियम सर्वांसाठी सारखेच असतात। नियमांचे पालन सर्वच खेळाडूंनी करायचे असते, त्यामुळे खेळ सुरक्षित चालतो, सुरळीत चालतो। अशाच प्रकारे समूह जीवन सुरळीत चालण्यासाठी आपण नियमांचे पालन केले पाहिजे। आपल्या जीवनात खेळाला फार महत्त्वाचे स्थान आहे। खेळामुळे सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात। खेळात हार जीत यापेक्षा सहभाग, जिद्द आणि जोश या गोष्टी महत्त्वाच्या असतात। खेळामुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। हे सर्व फायदे खेळामुळे होतात आणि हे जर सर्व फायदे सर्वांनाच मिळवायचे असतील तर सर्वांनी नियमानुसार खेळ खेळला पाहिजे। खालील विधानांमधून समूह जीवनासाठी आवश्यक नियम शोधा। त्यांच्या पुढील चौकटीमध्ये बरोबर अशी खून करा। पुढे दिलेले नियम आहेत, रांग तोडून बसमध्ये चढावे, हा नियम समूह जीवनासाठी आवश्यक नाही। पांढऱ्या पट्ट्यांवरून रस्ता ओलांडावा, हा नियम समूह जीवनासाठी योग्य आहे। दुखापत झाल्यास लगेच प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे, हा नियम वैयक्तिक जीवनासाठी आहे। याचा आणि समूह जीवनाचा संबंध येत नाही। पुढील नियम आहे, गळणाऱ्या नळांची ग्रामपंचायत किंवा तेथील स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी, हा नियम समूह जीवनासाठी आवश्यक आहे। तिकीट न काढता प्रवास करू नये, म्हणजेच तिकीट काढूनच प्रवास केला पाहिजे। तसं केलं तर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व्यवस्थितरित्या चालू शकते, त्यामुळे हा सुद्धा नियम समूह जीवनासाठी आवश्यकच आहे। समूह जीवनासाठी आवश्यक असणारे नियम म्हणजे ज्या नियमाचा फायदा सर्वांना होणार असतो आणि एकट्याच्या फायद्याचा किंवा वैयक्तिक फायद्याचा नियम आहे तो समूह जीवनासाठी लागू नसतो, त्यामुळे या ठिकाणी आवश्यक असणाऱ्या नियमांना बरोबर अशी खून केलेली आहे। काय करावे बरे? नियमांमुळे भांडण तंटे कमी होतात, भेदभावाची शक्यता कमी होते। तुम्हाला काय वाटते? म्हणजेच नियम केले तर भांडणे कमी होतील, भेदभाव कमी होतील असं म्हणतात, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? नियम असतील तर निश्चितच भांडणे कमी होतील आणि भेदभाव सुद्धा कमी होईल, त्यामुळे हे बरोबरच आहे। हे नेहमी लक्षात ठेवा, एक एकास सहाय्य करू अवघे धरू सुपंथ असं संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेलं आहे। म्हणजेच एकमेकांना सहाय्य करू, मदत करू, त्यामुळे सगळ्यांचं जीवन सुसह्य होईल, सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल, अशा प्रकारचा हा उल्लेख आहे। या पाठामधून आपण काय शिकलो? माणसांना समूहात राहायला आवडते। परस्पर सहकार्य हा समूह जीवनाचा सर्वात मोठा फायदा आहे। आपल्या दैनंदिन गरजा समूहामुळे पूर्ण होतात। समूह जीवन नियमित चालण्यासाठी नियमांची गरज असते। खेळामुळे सहकार्य, एकजूट हे गुण आपल्या अंगी बांधतात। खेळामुळे आरोग्य चांगले राहते, या गोष्टी आपण या पाठामधून शिकलो। अशा प्रकारे आज आपण इयत्ता 3 मधील परिसर अभ्यास या विषयातील आपले समूह जीवन हा पाठ अभ्यासला। धन्यवाद।